सर्वप्रथम मी श्री रमाकांत यादव यांना धन्यवाद अर्पित करू इच्छितो, कारण त्यांच्यामुळे या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन साध्य झालं. एकच प्रत होती ती रमेश हरळकरांना मिळाली आणि आज ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षा निमित्ताने त्याचं पुनर्प्रकाशन केलेलं आहे. मला खूप आनंद होतो आहे आणि एक धन्यतेची भावना आमच्या मनात आहे. डॉक्टर आंबेडकर सेंटर फॉर सोशल जस्टिस आणि त्याचे प्रमुख झोंद्रे सरांना मी त्यांचा मी आभार व्यक्त करू इच्छितो, कारण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठात होऊ शकला. आणि खर तर खरावतेकर या पुस्तकाचे लेखक तानाजी बाळाजी खरावतेकर आणि त्याच्या मा खाली लिहिलेल्या बी ए जे झाले ते मुंबई विद्यापीठातून बी ए झाले. ते मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते, आता ते बी ए झाले कराचीतून. त्यांचा कॉलेज होता कराचीत. त्या पुष्कळ लोकांना माहिती नाही की त्यावेळी कराची हा मुंबई विद्यापीठाचा तो भाग होता. म्हणजे मुंबई कराचीतले सर्व कॉलेजेस मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. म्हणून एका माजी विद्यार्थ्याचा तुम्ही गौरव केला. झोंद्रे साहेब खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमासाठी कुलगुरु संजय देशमुख आले, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. चंदन शिवेजी आणि तुमचे सहकारी, तुमचा आंबेडकरी जलसा हे कार्यक्रमाला एक इट सेट द टोन फॉर दिस मेमोरेबल फंक्शन. मित्रो, या पुस्तकात एक संदेश आलेला आहे आणि त्या संदेशामुळे त्या पुस्तकाचं महत्त्व आणखीन वाढलेलं आहे. आणि हा संदेश आहे भारताचे पाकिस्तानमधले आपले राजदूत हाय कमिशनर ऑफ इंडिया इन पाकिस्तान गौतम बंबावले, त्यांनी या पुस्तकासाठी एक विशेष संदेश पाठवलेला आहे. तो संदेश या पुस्तकात आहे, पण या प्रसंगी मला असं वाटतं की वाचून दाखवावं. I am delighted to learn that the Observer Research Foundation Mumbai has decided to reprint and distribute free copies of the first ever biography of Dr. B.R. Ambedkar. Readers will be surprised to learn that this biography of Babasaheb was printed and published in Karachi in 1946 by a young scholar named Tanaji Karawatekar. The fact that this first ever biography of Dr. Ambedkar was compiled in Karachi implies that there must have been a sizable Marathi speaking population in that city during pre-partition India. These strands of history and culture bind us together. I am glad that they are being rediscovered and celebrated. The year 2016 is being commemorated as the 125th birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar. Therefore, it is particularly appropriate that this effort is being made to publish and popularize the first biography of Dr. Ambedkar. I congratulate the Observer Research Foundation Mumbai on its effort and wish the endeavor all success. म्हणून या प्रसंगी मी श्री गौतम बंबावले यांचाही आभार मानतो.
Raosaheb Kasbe yancha vyakhyantar amha sarvana mantramugdha kela. Ha vishay mala khup priya ahe. Dr. Ambedkar ani Mahatma Gandhi आज एक असा एक वैचारिक प्रवाह आहे की एक दोसर एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे असं नाही त्यांचे उद्दिष्ट समान होते आदर्श समान होते आणि प्रोफेसर कसबे जसे म्हणाले की गांधीजींना समजून घ्यायचं असेल तर आधी आंबेडकरांना समजून घेतलं पाहिजे आणि आंबेडकरांना समजून घेतलं पाहिजे समजून घ्यायचं असेल तर गांधींना समजून घ्यायचं राहायला पाहिजे हा एक समन्वयवादी एक नवीन विचार प्रोफेसर कसबे यांनी मांडलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की एक त्यांचा विद्वत्पूर्ण ग्रंथ या विषयावर आला पाहिजे आणि तो सर्व भारतीय भाषांमध्ये त्याचा प्रकाशन झाला पाहिजे आज आपला देश आणि आपला समाज विचाराच्या आधाराने जाती धर्म राजकारण तर आहेच विखुरलेला आहे या समाजाला या देशाला परत एकदा जोडण्याची आवश्यकता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मध्ये हे ड्राफ्ट प्रस्तुत करताना जे सांगितलं होतं की हे सगळे जे छावणी आहेत आता हे छावणी सगळे सर्व बंद करायचे आहेत आता एकच छावणी म्हणजे भारत देश 2016 साली परत एकदा एक काम करायची आज गरज आहे नाहीतर जसं प्रोफेसर कसबे म्हणाले की भारताचा इतिहास जो आहे तो पारतंत्र्याचा इतिहास असा पुढं कधीही घडू नये याची काळजी घेणं ही आपल्या सर्व सर्वांची जबाबदारी मित्र मी शेवटी एकच सांगू इच्छितो या पुस्तकात म्हणजे खर तर आंबेडकरांचा जीवन या पुस्तकात जो आपल्याला वाचायला मिळतो तो 1943 ला संपतो कारण या पुस्तकाचं लेखन कार्य 43 ला संपलं प्रकाशन 46 ला झालं आणि एक महत्त्वाचा विषय आहे की तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता आणि म्हणून पेपर मिळत नव्हतं कागदाची टंचाई होती मुद्रणासाठी कागद नव्हतं 3 वर्ष कागदासाठी कराचीच्या मुद्रणालयाला 3 वर्ष लागली आणि जेव्हा कागद मिळालं ते अपुरं होतं म्हणून खरावतेकर म्हणतात की त्यांना त्या मॅन्युस्क्रिप्टच निम्म भाग ह्याच्यात प्रकाशित करू शकले म्हणजे हे पूर्ण पुस्तक जर आपल्या समोर आलं असत तर आणखीन कितीतरी उद्बोधक झालं असत परंतु असा एक 26 वर्षाचा एक विद्वान अ सेल्फ ट्रेन्ड स्कॉलर कराचीत बसून चरित्र लिहितो आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की प्रकाशन झाल्यानंतर काहीच महिन्यानंतर त्यांची मृत्यू झाली KEM रुग्णालयात ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनने या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन 2 कारणासाठी केलेलं आहे एक तर लोकांना हे कळलं पाहिजे की स्वातंत्र्य पूर्व काळात मुंबई आणि कराची सिंध
किंवा पंजाब आणि भारतातला इतर भाग हे दे वर इंडिव्हिजिबल. पण आज पाकिस्तान मधला जो मराठी भाषिक आहेत किंवा गुजराती भाषिक आहेत किंवा तिथले इतर जे हिंदू शीख बुद्धिस्ट ते सर्व इनव्हिजिबल झालेले आहेत, अदृश्य झालेले आहेत. आणि या लोकांना परत एकदा दृश्य करण्यासाठी, त्यांना व्हिजिबल करण्यासाठी आम्ही हे पुस्तकाचं प्रकाशन घेतलेलं आहे. लोकांना कळलं पाहिजे की आपला इतिहास काय आहे. मी गेल्या वर्षी कराचीला गेलो होतो, आजही तिथे एक 500 मराठी लोक आहेत, घरात ते मराठी बोलतात. तिथे एक महाराष्ट्र कराची महाराष्ट्र मंडळ आहे. आणि म्हणून आमची इच्छा आहे की आता मुंबईमध्ये ह्याचा प्रकाशन सोहळा झाल्यानंतर आम्ही कराचीत सुद्धा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करणार आहोत. मुंबई कराची फ्रेंडशिप फोरम अशा कारणांसाठीच आम्ही स्थापन केलेला आहे. मी आपले राजदूत गौतम बंबावले यांना सांगितलेलं आहे की आम्ही जेव्हा कराचीत हे कार्यक्रम करू तर अँबॅसेडर मस्ट बी प्रेझेंट टू रेप्रेझेंट इंडिया. आणि गौतम बंबावले म्हणाले की मी आवर्जून येईन आणि चांगलं कार्यक्रम करूया. आता फेब्रुवारी महिन्यात मी परत एकदा कराचीला चाललोय, कराची लिटरेचर फेस्टिवल. त्या कराची लिटरेचर फेस्टिवल मध्ये मी या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. हे मराठीत आहे म्हणून तिथे काही त्या पुस्तकाचं वितरण संभव नाही आहे, परंतु या पुस्तकाबद्दल एक आणखीन एक बुकलेट इंग्लिश मध्ये तयार करून मी तिथे त्याचं डिस्ट्रीब्युशन करेन. आम्हाला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान असो किंवा भारतात हिंदू मुसलमान हे सर्व संबंध आता बदलले पाहिजेत. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, महात्मा गांधींची इच्छा होती, आणि मी असं सुद्धा म्हणेन की मोहम्मद अली जिन्नाची सुद्धा एक इच्छा होती. आता आपल्याला इतिहास बदलण्याची जबाबदारी आमच्यावर आलेली आहे आणि म्हणून या सर्व महापुरुषांना परत एकदा समजून घेणं हे आवश्यक आहे. आणि या कार्यक्रमासाठी डॉक्टर रावसाहेब कसबे आम्हाला उपलब्ध झाले. आय डोंट थिंक दॅट वी कुड हॅव गॉट अ बेटर स्कॉलर टू स्पीक ऑन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड टू शो दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाईक भगवान बुद्धा बिलॉंग्स टू द एंटायर ह्युमॅनिटी, टू द एंटायर इंडियन नेशन. शेवटी या कार्यक्रमासाठी आपण सर्व आलात. वी डिड नॉट एक्सपेक्ट द हॉल बी सो फुल अँड ओव्हरफ्लोईंग. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जगत.